विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. बीएड सीईटी 2023 या संदर्भातील आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजेच बीएड सीईटी फॉर्मची. तर या संदर्भातल्या आपण सर्व बाबी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. विद्यार्थी मित्रो, आपली जी बीएड सीईटी आहे ही किती गुणांची असते, तसेच आपल्या बीएड सीईटीसाठी असणारे आवश्यक अभ्यास घटक ज्याला आपण विषय असं म्हणतो ते कोणते, या सर्व बाबींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे बीएड सीईटी जी आहे ती एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे, म्हणजेच 23, 24 व 25 एप्रिल 2023 ही सीईटी होणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, त्याचे फॉर्म भरणं आपल्याला अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तर ते फॉर्म विद्यार्थी मित्रो साधारणपणे मार्च महिन्यामध्ये येतील. तसेच हे फॉर्म भरूनच आपल्याला बीएडसाठी प्रवेशित होता येते, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच हे फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला भरता येतात. तर विद्यार्थी मित्रो, ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरून बीएड सीईटीसाठी आपल्याला काय व्हायचं आहे, प्रवेशित व्हायचं आहे, परीक्षेसाठी बसायचं आहे. विद्यार्थी मित्रो, परीक्षेसाठी बसल्यानंतर विषय येतो तो म्हणजेच यासाठी असणारा आवश्यक अभ्यासक्रम. तर याचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजेच आपल्या बीएड सीईटीचा अभ्यासक्रम विद्यार्थी मित्रो, तो आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, बीएड सीईटीसाठी एकंदरीत तीन विषय आहेत. पहिला म्हणजेच बुद्धिमत्ता, ज्याला आपण इंटेलिजन्स असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो दुसरा जनरल नॉलेज, ज्याला आपण म्हणत असतो म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण सामान्य ज्ञान असं म्हणतो, तर त्याला इंग्रजीत आपण GK असंही म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा जो विषय आहे तो म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती. तर आपणास हा विषय नवीन आहे विद्यार्थी मित्रो, शिक्षक अभिवृत्ती म्हणजेच शिक्षकाचा कल. तर चांगला शिक्षक कसा असावा या संदर्भात असणाऱ्या सर्व ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या या शिक्षक कल म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती या घटकांतर्गत आपल्याला अभ्यासावयास मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, या तीन विषयांची तीन घटकांची तयारी आपल्याला बीएड सीईटीसाठी करावी लागेल आणि त्यातूनच आपल्याला बीएडला प्रवेश मिळेल, ही बाब निश्चित आपण लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न असतो म्हणजेच ही परीक्षा किती गुणांची आहे. तर आपली बीएड सीईटी जी आहे विद्यार्थी मित्रो एकूण 100 गुणांची आहे. व आत्ता पाहिलेले आपण तीन जे विषय घटक आहेत त्या तीन घटकामध्ये ह्या 100 गुणांचं वितरण होतं, विभागणी होती. तर चला कशी पाहू, कशाप्रकारे आपल्याला त्याची विभागणी झालेली पाहायला मिळते हे पाहूया. तर विद्यार्थी मित्रो तिन्ही घटक जे आहेत ते म्हणजेच आपला पहिला घटक बुद्धिमत्ता, ज्याला इंटेलिजन्स आपण म्हणतो, त्यानंतर जनरल नॉलेज व शिक्षक अभिवृत्ती, या तीन घटकात आपल्याला प्रश्न वितरित होतात आणि गुण त्याप्रमाणे आपल्याला मिळतात. तर चला पाहूया कोणत्या घटकाला किती गुण आपल्याला मिळणार आहेत, एकूण गुण किती असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो बुद्धिमत्ता हा जो घटक आहे, तर बुद्धिमत्ता घटकासाठी एकंदरीत 40 गुण म्हणजे सर्वाधिक गुण ह्याच घटकाला आहेत पहिल्या घटकाला. त्यानंतर सामान्य ज्ञान, याला एकूण 30 गुण आहेत. तसेच शिक्षक अभिवृत्ती, याला विद्यार्थी मित्रो 30 गुण आहेत, म्हणजेच 40 अधिक 30 बरोबर 70 अधिक 30. तर एकंदरीत 70 अधिक 30 100 म्हणजे 100 गुणाची आपली बीएड सीईटी ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी मित्रो ह्या 100 गुणाची आपल्याला तयारी करताना बुद्धिमत्तेमध्ये आपणास माहीत आहे त्यात विविध घटकांचा समावेश होतो. तसेच सामान्य ज्ञान, ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, म्हणजेच राष्ट्रीय स्तरावरील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील, स्थानिक स्तरावरील सर्व ज्या बाबी आहेत, म्हणजेच इतिहासकालीन बाबी असतील, त्यानंतर वर्तमान बाबी असतील, त्यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती असतील, पुरस्कार असतील, ह्या सर्व घडामोडींचा आपल्याला उहापोह ह्या घटकामध्ये म्हणजे सामान्य ज्ञान घटकात करावा लागतो आणि त्याचा अभ्यास करावा लागतो. विद्यार्थी मित्रो यातून 30 गुण आपल्याला मिळणार आहेत, 30 गुणांचे 30 प्रश्न असणार आहेत, त्याप्रमाणे आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शिक्षक अभिवृत्ती, ज्याला आपण टीचर्स ॲप्टिट्यूड असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो टीचर ॲप्टिट्यूडचंही आपल्याला काय करायचे आहे, तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता आपला जो अभ्यासक्रम आहे त्यातील असणारे विविध घटक
पहिला घटक म्हणजेच विद्यार्थी मित्रो मेंटल ॲबिलिटी। यामधून आपल्याला क्वेश्चन किती विचारले जातील म्हणजेच प्रश्न एकंदरीत 40 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला एक गुण म्हणजेच 40 गुणांचा हा पहिला घटक आहे विद्यार्थी मित्रो। 40 प्रश्न 40 गुण, त्यानंतर जनरल नॉलेज 30 प्रश्न प्रत्येकी एक गुण म्हणजेच 30 गुण असं त्याचं वितरण आहे। त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड आपण ज्याला म्हणत असतो म्हणजेच शिक्षक कल किंवा शिक्षक अभिवृत्ती, तर विद्यार्थी मित्रो 30 त्यातून प्रश्न आपल्याला विचारले जातील। प्रत्येक प्रश्न एक गुण असा असणार आहे, तर 30 गुण म्हणजेच 100 प्रश्न 100 गुण अशा प्रकारचं आपलं बीएड सीईटीचं विद्यार्थी मित्रो स्वरूप आहे। आणि यापैकी आपल्याला किती गुण घ्यावे लागतील म्हणजेच आपला शासकीय बीएड कोट्यातून नंबर लागेल, तर विद्यार्थी मित्रो आपणाला एकंदरीत 70 जास्त गुण घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो। आणि हे गुण जर असतील तर आपल्याला बीएड कोट्यातून बीएडचा जो नंबर आहे तो गव्हर्नमेंट कोट्यातून लागतो, ही बाब आपण निश्चित लक्षात ठेवावी। म्हणजेच आपल्याला शासकीय बीएड कॉलेजला नंबर पाहिजे असेल, नंबर लागवायचा असेल, तर विद्यार्थी मित्रो आपल्याला कमीत कमी 70 गुण घेणं गरजेचं आहे। पहिल्या यादीमध्ये नंबर 70 गुणावरती लागतो। आणि विद्यार्थी मित्रो दुसरी किंवा तिसरी यादी जर लागलीच तर विद्यार्थी मित्रो हे मेरिट अजून खाली येतं, ही बाब आपण लक्षात घ्यावी। तर आपलं टार्गेट 70 गुणापेक्षा जास्त असावं व ते आपण अचीव जर केलं तर नक्कीच आपल्याला शासकीय महाविद्यालयात आपला नंबर लागतो। तसेच विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे शासकीय महाविद्यालयाची जी फीस आहे ती 16,500 रुपये आहे। तर विद्यार्थी मित्रो इतर जे महाविद्यालय आहेत ज्याला आपण विनानुदानित महाविद्यालय किंवा स्वयं अर्थसहाय्यित महाविद्यालय असं म्हणतो, तर जनरली त्याची जी फीस आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला 28 ते 32K म्हणजेच 1,000 पाहायला मिळते। तर विद्यार्थी मित्रो 16,500 म्हणजेच शासकीय महाविद्यालयाची फीस हे आपल्याला एकदम माफक व सूचक फीस आहे, तर त्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अभ्यास केल्यास नक्कीच आपला नंबर शासकीय कोट्यातून लागतो, ही बाब आपण विसरू नये। विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला अजूनही नवीनच असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया, धन्यवाद।